दारूच्या नशेत ट्रॅक्टरवरील ताबा सुटून उसाने भरलेले ट्रॅक्टर विद्युत ट्रान्सफॉर्मरला धडकल्याने झालेल्या अपघातात केवळ दैवबल तर म्हणून जीवितहानी टळली, पण यामुळे ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या लिफ्टमध्ये ट्रॅक्टर पडल्याने पाणी पुरवठाही ठप्प झाली आहे. सदर घटना मनोजीवाडी बाळोबा क्रॉस रोडवर रविवारी तारीख 14 रोजी रात्री 10:30 घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की खडकलाट येथील सुनील हरिदास यांचे ऊस भरून चालक पप्पू थोरे राहणार मजलागाव तालुका बीड, ट्रॅक्टर क्रमांक MH 22 94 74, ट्रॅक्टर मालक आयाज मगदूम अत्तार माजलगाव घेऊन जात हाल सिद्धनात सहकारी साखर कारखाना निप्पाणीकडे जात होता. चालक पप्पू हा दारू पिल्याने त्याला ट्रॅक्टर चालवता येत नव्हते, तरीही तो दारूच्या नशेतच गाडी चालवित होता. मनोजीवाडी गावात आल्यानंतर ट्रॅक्टरवरून त्याचा ताबा सुटत होता, तरीही तो ट्रॅक्टर सांभाळत गेला. पण पुढे हाल सिद्धनाथ शेती पाणी पुरवठा योजनेच्या लिफ्टजवळ आल्यानंतर ट्रॅक्टर संपूर्णतः शेतात कोसळले. यामध्ये विद्युत पुरवठा सुरू असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मरला ट्रॅक्टर धडकले आणि यामध्ये 3 विद्युत खांब ट्रान्सफॉर्मर खाली पडून मोठे नुकसान झाले. ट्रान्सफॉर्मरचे संपूर्ण नुकसान होऊन 1,00,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. शिवाय लिफ्टमध्ये सर्व ऊस पडल्याने लिफ्टचेही मोठे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाह सुरू असताना झालेल्या या अपघातात केवळ दैवबलत्तर म्हणून चालकाचे जीव वाचले, अन्यथा जीवितहानी झाली असती. या घटनेची नोंद सोमवारी सायंकाळपर्यंत पोलीस स्थानकात झालेली नव्हती, पण या अपघातात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.